स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पैठण भाजपच्या वतीनं जाहीर निषेध करत मंगळवारी बसस्टँड चौकात धरणे आंदोलन करण्यात आलंय. पैठणच्या बसस्टँड चौकात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाला भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी माफी मागो अशा घोषणा देत बसस्टँड परिसर दणाणून सोडला होता. सावरकरांबद्दल काढलेलं अपमानास्पद विधान हे तमाम देशभक्त बांधवांचा अपमान असल्याने त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या होत्या. तसंच राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेले फलक जाळून घोषणा दिल्या. यावेळी पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, महिला आघाडीच्या रेखा कुलकर्णी, लक्ष्मण आवटे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जे अपशब्द वापरले आणि एका स्वातंत्र्य सैनिकाचा पर्यायाने देशाचा घोर अपमान केला याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही एकत्र आलेलो आहोत. या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारने जे विकास पर्व सुरू केलं त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिउत्तर देता येत नाही, त्यामुळं यांची मानसिकता खराब झालेली आहे आणि या विकृत मानसिकतेमध्ये ते जे अयोग्य आहे अशा प्रकारचे विधानं करतायत. या विधानाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी एकत्र आलेली आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती ज्यांनी दिली, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ज्या राहुल गांधींनी अपशब्द वापरलेत त्या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज जाहीर निषेध केला आहे. त्यांच्या या विकृती मानसिकतेला आणि त्यांच्या विचारधारेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे.